हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीनिमित्त आम्ही सोमेश्वराच्या मंदिरात गेलेलो, जे बाणेरमध्ये आहे। तर हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि याचा इतिहास पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर सगळ्यात तर पहिल्यांदा सांगते, ही किती मोठी लाईन लागलेली बघा। आम्हाला पूर्ण लाईनमध्ये 2 ते 3 तास लागले। मंदिराचा आज बाजूचा परिसर आहे, खूप मोठी लाईन होती। तर त्याच्या बाजूलाच शॉप पण चालू होते, म्हणजे एक अशी यात्रा पण भरलेली, इथे खूप मोठी यात्रा पण भरते। तर या मंदिराचा हा इतिहास आहे की हे मंदिर 900 वर्ष जुनं आहे। आणि राजमाता जिजाऊ ज्यावेळी महाराज स्वाऱ्यांवर वगैरे जायचे किंवा त्यांचे काही प्लॅन असायचे तर त्यांच्यासाठी साकडं घालायला इथं या मंदिरात यायच्या। याची हिस्ट्री पण तुम्ही पाहू शकता गुगलवरती वगैरे। आणि खूप फेमस मंदिर आहे आणि खूप प्राचीन आहे। तर लाईन तर खूप होती आणि आम्हाला 2 ते 3 तास लाईनमध्ये लागले। एवढा वेळ लागला असं वाटलंच नव्हतं। तर आता आतमध्ये एंट्री केली आणि हा मंदिराचा आतील भाग आहे। हे मेन मंदिर आहे आणि ही लाईन पूर्ण आतमध्ये पण 1 तास लागला। आणि महाशिवरात्री असल्यामुळे काल खूप गर्दी होती। आणि आतमध्ये हे असं पिंपळाचं वृक्ष आहे खूप मोठं आणि इथं बाजूलाच हा असा होम पेटवलेला होता आणि त्याला बाजूला सगळं असं शेणाने सारून घेतलेलं होतं। पण काल महाशिवरात्री होती। तुम्ही कोणत्या मंदिरात गेला मला नक्की सांगा। आणि एवढ्या लाईनमध्ये थांबलो पण म्हणजे दर्शन छान झालं आणि छान वाटलं मग, कारण आपण त्याच्यासाठीच तर एवढा वेळ थांबतो। पण लहान मुलांना घेऊन जरा उन्हामध्ये वगैरे थांबायला तर थोडासा त्रास झाला, पण छान वाटलं काल। आणि इथं मी थांबलेली लाईनमध्ये हे मेन मंदिर आतमध्ये गेल्यानंतर। तर मंदिराच्या अशा गाभाऱ्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर खूप छान वाटलं। आणि हे वरती बघा पूर्ण सगळ्या दिशांमध्ये ज्या देवतांच्या ज्या दिशा आहेत तर त्या ठिकाणी त्यांच्या अशा मूर्ती होत्या, म्हणजे त्यांची पेंटिंग आहे ही सगळी। तर खूप छान वाटलं असं आतमध्ये गेल्यानंतर। आणि हे आता आतमध्ये प्रवेश म्हणजे याच्या खाली छोटंसं असं अजून खाली जायचं होतं मंदिर आणि इथं वरती नंदीची मूर्ती होती। मग इथं नंदीचं दर्शन घेतल्यानंतर नंतर खाली आणि आम्ही गेलो। आणि हे पूर्ण हे असं ह्याच्यामध्ये LED मध्ये पुरतं TV मध्ये खालच्या मूर्तीचं जे पिंड आहे त्याचं सगळं शूटिंग चालू होतं। आणि आतमध्ये खाली पिंडेजवळ एंट्री नव्हती, फक्त बाहेरूनच असं आपण दर्शन घेऊ शकत होतो। आणि वरती एक छोटीशी पिंड ठेवलेली आणि हे बाहेरचं बाजूचं हे मंदिराची बॅकसाईड आणि हा आजूबाजूचा परिसर बॅकसाईडचा। तर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं। कधी जर तुम्ही नक्की एक वेळ जाऊन या मंदिरात। आणि इथंच औदुंबरचा वृक्ष पिंपळाचा वृक्ष एकाच ठिकाणी आहे, तर त्यामुळं त्याचं पण खूप महत्त्व होतं, माहीत असेलच तुम्हाला आजच्या दिवशी। तर इथं पण आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर थोडा वेळ बसून मग आम्ही नंतर निघालो। तर इथं होतं अखंड पारायण होतं हे महाशिवरात्रीनिमित्त, तर ते 7 दिवसाचं होतं। इथं सगळी माहिती वगैरे दिलेली होती, कोणतं कोणतं पाठ चालू आहेत, कधी कधी काय काय होतं। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर या मंदिरात मी 2 ते 3 वर्ष जात होते, पण मागच्या वर्षी तर काही जायला जमलं नाही, त्यामुळे यावर्षी मला जायचंच होतं आणि शेवटी गेले। पण खूप छान वाटलं। आणि हे होतं हा इथं मंडप घातलेलं, कारण इथं पारायण चालू होतं आणि इथं तुम्ही बसू पण शकत होता, कारण बाहेर ऊन पण होतं आणि ही इकडे लाईन पण लागलेली। हा आतला बाजूचा परिसर होता आणि इथून बाहेर आलो आम्ही। आणि हा बाहेर आल्यानंतर हे असा मंदिराचा बाजूचा परिसर आणि इथूनच सगळे असे लाईनच चालू होते शॉपिंगचे किंवा खायला जे काही प्रसाद आहे तर त्याचे। ते शॉपिंग पण खूप छान करू शकत होते आणि मंदिरात दर्शन पण घेऊ शकत होते, दोन्ही कामं एकाच ठिकाणी। मेन म्हणजे इथे खूप मोठी यात्रा भरते आणि खूपच मोठी लाईन होती। तर तुम्हाला सगळं जे काही घरी लागतं ते पण होतं। प्लस सगळं खायचं पण होतं आणि पुढे बघाल तुम्ही यात्रा पण म्हणजे खूप छान असे पाळणे वगैरे होते। तर या सगळ्या वस्तू 40ला 150ला अशा होत्या याच्या प्राइस। खूप साऱ्या बँडल्स होत्या। तर आपल्याला जे काही घ्यायचं ते घेऊ शकत होतो आपण। पण ट्रॅफिक पण होती आणि हे डॉग हे खूप क्यूट वाटत होते। पण हे मी घ्यायचा विचार केला पण ॲक्च्युली ते नाही का 4 व्हीलरमध्ये वगैरे बॅक साईडला किंवा फ्रंट सीटला असं खूप छान दिसतात ते, कारण ते हा आपलं म्हणजे मूवमेंट असेल कोणत्याही जागेची तरच ते असे हालत आहेत, नाहीतर एका जागेला ते असे छान नाहीत दिसणार। आणि इथं तो सेल होता 50 रुपयाला कोणतीही वस्तू आणि इथंच असे खायचे स्टॉल होते छोटे छोटे। आणि याच्याच पाठीमागं अशी ही जत्रा भरलेली, ही मिकी माऊस, मोठे मोठे पाळणे छोट्या मुलांसाठी पण होते। खूप छान वाटत होतं, असं गावाकडे आल्यासारखं वाटत होतं, कारण गावाकडे अशी यात्रा असते माहीत असेल काही जणांना। आणि इकडे पण असे छोटे छोटे शॉप होते। तर खूप मोठी होती यात्रा आणि लहान मुलांचे टॉयज वगैरे पण भरपूर होते। नंतर आपल्यासाठी पण काही म्हणजे घरी लागणाऱ्या वस्तू पण होत्या थोड्या। तर असं आमचं झालं दर्शन आणि यात्रा पण खूप छान फिरून आलो। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी।